गुड मॉर्निंग भावानो, आज आहे 29 डिसेंबर 2021. लेट मी कन्फर्म फर्स्ट, नाही, आज आहे 28 डिसेंबर 2021 आणि ओनियन ट्रान्सप्लांटचा आज डे 2 आहे. हॅलो, थोड़ा पुढे घे पुढे घे. तो आता किती वाजले इथं सांग. हां हां, आता वाजले 10:45 आणि समोसाला लेबर्स घ्यायला ट्रॅक्टर घेऊन चालला तो. आता मी जातो, कालची प्रोग्रेस काय ती बघतो. रोप लिक्विडमध्ये भरायचं, बुडवावं लागणार आहे, लिक्विड तयार करावं लागणार अजून, आणि कालचं किती शिल्लक आहे ते बघावं लागणार आहे. आई सांगत होती की काही रोप पोकळ पडले आतमधून, म्हणजे बघितलं ते जेव्हा व्हेंटिलेशन कमी असतं, जेव्हा रोप जसं दाट होतं त्याला व्हेंटिलेशन प्रॉपर भेटत नाही. प्रॉपर व्हेंटिलेशन नसल्यामुळे ऑब्व्हियसली ते एअरच्या दिशेने ट्रॅव्हल करणारे, जी त्याची ग्रोथ आहे जास्त वाढतं वरती, आणि खाली जिथं बेस तयार झाला पाहिजे तो बेस प्रॉपरली तयार होत नाही किंवा पोकळ तयार होतो, कारण त्याला स्वतःची हाईट वाढवायची असते. मग आता बघतो काही असेल सोल्युशन त्याच्याबद्दल. जास्त काही नाही, थोडंफार आहे ते खराब झालेलं, बट करतो चेक आणि बघूयात. आता सध्या आता आत्ता तर काही मिनटांसाठी जास्त ब्लॉक करायला जमणार नाही. मी आता हायपरलॅप्स लावून देतो आणि तुम्ही हायपरलॅप्स एन्जॉय करा, एक कामाला लागतो पटकन. चलो लेक्चरची लिंक आली, त्यामुळे रेकॉर्डिंग बंद केली, हायपरलॅप्स बंद झाला. आता पुन्हा औषध तयार करायचं आहे. हे अशा पद्धतीने पसरून टाकण्याचं काम चाललं आहे. हे लिक्विड तयार केलं आहे, लिक्विडमध्ये त्याला बुडवायचं, चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायचं आणि मग पुन्हा असं वाट टाकायचं, म्हणजे चिकट होणार नाही. आणि मग या रोपाची पुढची पात खांडून घ्यायची आणि त्यानंतर ग्रेट्स भरायची आणि तिकडे प्लॉटमध्ये लेबरकडे जाऊ द्यायची. आता याचा काही साईड आहे, याचा काही साईड इफेक्ट नाही आहे, कारण हे जेवढे पण मी यूज करतो आहे प्रोडक्ट्स हे सगळे ऑर्गॅनिक आहे, 100% ऑर्गॅनिक आहे. ॲग्रिडोन पण ऑर्गॅनिक आहे आणि पोटॅशियम फ्रेश आणि फॉस्फेट फ्रेश हे प्रोडक्टसुद्धा ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे याचा काहीच साईड इफेक्ट नाही आणि हे क्वालिटी पण चीप आहे. याचा एक फायदा असा होतो, सॉरी, प्राईस पण चीप आहे, क्वालिटी चांगली याची. तर याचा अजून एक फायदा असा आहे की त्याला एक रेझिस्टन्स चांगला येतो आणि शिवाय त्याची हेल्थ पण चांगली राहते, त्याला एक रोग प्रतिकार शक्ती येते. त्यामुळे आता मी लेबरचं सांगितलं आहे की मी ब्लॉगिंग करतो आहे, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी तिकडे ब्लॉग करतो आहे, सगळे माझ्याकडे बघताय. आता दिसणार नाही मला, त्या थोडा येईल होता तिथे थोडंसं ब्लॉग करतो. चलो आता इथे हायपरलॅप्स लावतो, लिक्विड तयार करतो, भेटूया आपण. समोरच जोडायला लागलेलं आहे, मी आता पहिले जातो डॉक्टरकडे आणि तिकडून येतो, तोपर्यंत हायपरलॅप्स एन्जॉय करा. चलो समोरच्या डोळ्याला लागलं होतं, तो प्लॉटमध्ये जाऊन तिथं खोटे टोकायचं काम करत होता, टोकराचे. मग तिला हातोडी मारली होती म्हणून ते त्याची त्याला लागलं, ते ओढलं ते टोकराची, टोकराचा पार्ट निघाला तो त्याला डोळ्याला लागला. तर बरंच लागलं होतं, डॉक्टरांनी सांगितलं की 1-2 दिवस ट्रीटमेंटसाठी यावं लागेल. आता तो घरी आराम करतो आहे, शक्यतो जमलं तर येईल तो, जर त्याला बरं वाटलं तर, नाहीतर मग आम्ही बघून घेऊ सगळं. सो बघत पुढे काय होतं आहे. चलो सो दुपारचे 2:30 वाजले असेल, आता 4 वाजले असेल, एवढं रोप यूज झालेलं आहे, बरंचसा प्लॉट झालेला आहे पूर्ण. आणि हा माझ्या मागचा जो बोतावरचा होता तो प्लॉट आता त्याचा अर्धा पार्ट आज कम्प्लीट होऊन जाईल. नाही हा म्हणता म्हणता भरपूर लागण पूर्ण झालेली आहे, शक्यतो उद्या
मी परवा 2 दिवसामध्ये लागिंग कंप्लीट होऊन जाईल, म्हणजे वेनसडे थर्सडेपर्यंत ट्रान्सप्लांट कंप्लीट होऊन जाईल. आणि आहे बऱ्यापैकी लेबर्स पण आलेले आहेत, 10 लेबर्स आले आणि चांगल्या पद्धतीने काम आहे चाललं आहे. थोडंसं होतं त्यांनाही अवघडल्यासारखं, जेव्हा आपण काही सांगतो त्यांना नवीन गोष्ट की एवढं नाही एवढं डिस्टन्स घ्या, जर डिस्टन्स वाढला किंवा काय झालं थोडंसं राग येतो त्यांना. बट काय नाही, हळूहळू होईल कवर. सुपर फॉस्फेट बेसल डोस मी टाकलेलं आहे, पावडर फॉर्ममध्ये होता. तर आता बघा, आता घरी चाललो आहे, अजून जेवण नव्हतं केलं, सकाळी फक्त ब्रेकफास्ट केला आहे. आता बघतो घरी जाऊ, थोडंसं काहीतरी खातो आणि पुन्हा येतो. मी आज चक्क लॅपटॉपसुद्धा घेऊन आलो होतो फॉर्ममध्ये, कारण इलेक्ट्रिसिटी नव्हती आज. डिप्पीवरती ट्रान्सफॉर्मर्सचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी, काम चालू आहे म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांनी इलेक्ट्रिसिटी बिल्स पे नाही केले, त्यामुळे MSCBचे लोक येऊन ट्रान्सफॉर्मर्स बंद करताय. मग आता बरेच लोक बिल्स पे करायला लागले, त्यामुळे आता इलेक्ट्रिसिटी सप्लाय त्यांनी पुन्हा 3 वाजेपासून चालू केला आहे. मग आता पाणी भरायचं काम चाललं आहे, तेही काम पूर्ण होईल. चलो आता लेबर्सला चहा द्यावं लागणार आहे नाही मला काहीतरी खावं लागणार आहे, भेटतो. सो 10-15 मिनटं आराम केला, थोडंसं खाल्लं. आता असं तर आता 4:45 वाजले, ऑलमोस्ट मॅक्झिमम 1 तास चालेल, चालली लागंतर, कारण 5:30-6 आसपास सुट्टी घेतील सगळे लेबर्स. आणि जाऊन लागण दाखवतो तुम्हाला कसं असतं. ऑब्व्हियसली भोतावरचे जे कांदे असतात, म्हणजे रिजेसने फोटोज केलेले, त्याच्यावरती कॉस्ट जास्त लागते, कारण ड्रिप इरिगेशनचा खर्च येतो. फर्टिगेशन असल्यामुळे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर यूज करावं लागतं. बट कम्पेअर्ड टू जे नॉर्मल आपलं कल्टिवेशन असतं वाफ्यावरचं, त्याच्यामध्ये आपल्याला खर्च कमी असतो, पण वाफ्यावरच्या कांद्यांपेक्षा भोतावरच्या कांद्यांमध्ये आपल्याला ॲव्हरेज चांगला निघतं, क्वालिटी चांगली निघते, ते कांदे टिकता चांगल्या पद्धतीने, असं वाचण्यात आलं आहे माझ्या. मग आता बघू ह्यावर्षी अनुभव, कारण ह्यावर्षी माझे भोतावरती पण कांदे आणि ड्रीपवरती पण आहे. 1.5 एकर ड्रीपवरती आहे आणि 1 एकर फ्लो इरिगेशन म्हणजे वाफ्यावर तयार केलेलं आहे. सो भोतावरची लागण जी असते ती ह्या प्रकारची असते, कारण यामध्ये अजिबात कोणत्याच प्रकारचा स्पेस उरत नाही, अशा पद्धतीने इथून तिथून डायरेक्टली 1 सेंटीमीटर किंवा 1 इंचचा सुद्धा स्पेस कुठे उरत नाही. त्या म्हणजे त्या एंडपासून डायरेक्टली आता इथे पण लागण होईल, या स्पॉटमध्ये पण पूर्ण, ह्या बाजूला इथे पूर्ण लागण कांद्याची, ही बाजू सोडून दिली त्यांनी नंतर करतील म्हणून. पूर्ण म्हणजे ह्या कोपऱ्यापासून तर त्या तिकडच्या कोपऱ्यापर्यंत कम्प्लीट लागण असेल. आणि याचा खूप फायदा आहे ड्रिप इरिगेशनचा, इक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशन होतं, त्यानंतर खर्च म्हणजे लेबर कॉस्ट कमी लागते. लेबर कॉस्ट कमी कशी लागते, तर वावर बांधण्यामध्ये आपल्याला जसं जास्त दमावं लागतं सगळ्यांनाच, त्यामुळे लेबर कॉस्ट कमी लागते. चल सो आजचं काम इथेच संपवलं आहे, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचं काम इथेच संपवलं आहे, तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. उद्याच दिवस ट्रान्सप्लांट होईल, परवापासून हॉल्ट आहे, थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे थोडंसं हॉल्ट घ्यावं लागणार आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तब तक के लिए स्टे हॅपी स्टे सेफ, बाय बाय, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.